या सर्व माता भगिनीने बंधूंनो, नांदेडच्या निवडणुकीमध्ये आता रंग भरला जातो. नांदेडमध्ये महायुतीचा झंझावात असा आहे की आता अशोक रावना किरायानं लोक आणावे लागत आहे. आमची सभा होते आम्ही मंच किरायाने आणतो, खुर्च्या किरायाने आणतो, पण लोक आम्हाला आणावे लागत नाही, नेते आम्हाला आणावे लागत नाही. अशोक रावची अवस्था बघा, त्यांनी मंच किरायाने आणला, त्यांनी खुर्च्या किरायाने आणल्या, त्यांनी माणसं किरायाने आणले, तर काल नेता देखील किरायाने आणला. म्हणजे त्यांना आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये अशोकरावांनी तयार केला, किरायानं नेता, किरायानं पक्ष आणून आपल्या समर्थनार्थ भाषण आता अशोकराव करत आहेत. पण अशोकराव, तुम्ही कोणाला आणलं या ठिकाणी? कोणाला आणलं? अरे बाबा, काय अवस्था आहे त्या राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेची? तो मनसे पहिले होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मग तो झाला मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, आणि त्याच्यानंतर झाला उमसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना. म्हणजे काय अवस्था आहे? लग्न दुसऱ्याचंच आणि हे नाचून राहिले. आपल्याकडे म्हणतो ना, बघा बघा रताळ्याला म्हणताय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतं फुळं. अशा प्रकारची अवस्था आहे. पण अशोकराव, ज्या लोकांना या ठिकाणी कधी खेळताच आलं नाही, जे पहिल्या बॉलवर आउट झाले असे नेते आणून तुम्ही जे मोदी रोज सेंचुरी मारतात, यांच्यावर कितीही आगपाखड केली तरी देखील जनता मोदींसोबतच राहणार आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, राज ठाकरेंचं देखील मला आश्चर्य वाटतं, ते आले आणि काय काय बोलले, वाटतं ते बोलले, यांचं बरं, यांना खेळायचंच नाही, त्या पुरावा द्यायचा नाही, जे मनात येईल ते बोललं आणि निघून गेलं. पण बंधू भगिनींनो, माझ्याबद्दल ते असं म्हणाले, हा बसवलेला मुख्यमंत्री आहे. अरे मला लोकांनी बसवलं, मला मोदीजींनी बसवलं, तुम्हाला घरी बसवलं, मला मुख्यमंत्री पदावर बसवलं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. आणि म्हणूनच ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, सगळीकडे आम्हाला निवडून दिलं आणि तुमचा सुपडा साफ केला. आता राज ठाकरेंची अवस्था कशी आहे माहिती आहे? आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. एकही राहिला नाही, एकही राहिला नाही. बंधू भगिनींनो, अशा किरायाच्या लोकांच्या भरोशावर निवडणुका जिंकता येत नाही. काय म्हणाले? म्हणाले हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देतात. कमीत कमी एवढा तर अभ्यास करून यायला पाहिजे होता. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याचा करार केव्हा झाला? 2010 साली कोणी केला? अशोक चव्हाणांनी केला. अशोक चव्हाणांनी. आणि त्यांच्याकरता तुम्ही या ठिकाणी सभा घेण्याकरता आलात, त्या अशोकराव चव्हाणांनी 2010 साली या महाराष्ट्राच्या हिस्ट्याचं पाणी गुजरातला देण्याचा नारपारचा करार केला. तर बंधू भगिनींनो, हा पठ्ठा होता तो करार रद्द करून महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रामध्ये मास परत आणणारा हा देवेंद्र फडणवीस आहे. त्या देवेंद्र फडणवीसनी तो करार रद्द केला आणि ते पाणी वापस आणलं. पण काय स्थिती आहे? 2010 साली अशोकराव चव्हाण म्हणायचे, हा कोण राज ठाकरे आहे, बेळकासारखा ड्रा ड्रा करतो. आता त्याच राज ठाकरेला बोलवून या ठिकाणी सभा घेत आहे. बंधू भगिनींनो, मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो,
आता या देशामध्ये कोणीही कितीही ओरडलं, किती आसान तांडव केला, देशाच्या जनतेनं ठरवलाय आता मोदी मोदी आणि मोदी. ठीक आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये, जिल्हा परिषदची निवडणूक नाहीये, या देशाची निवडणूक आहे. देशाची निवडणूक, भारत देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातामध्ये राहू शकतो, कोण याला सुरक्षित ठेवू शकतो, या देशाचा मान सन्मान अभिमान कोण वाढवू शकतो, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आपण बघितलं असेल जवळजवळ 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं अनाचारी दुराचारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी सरकार हे आपण बघितलं, आणि 5 वर्षाचं मोदीजींचं स्वच्छ प्रशासन बघितलं, सामान्य माणसाला न्याय देणारं सरकार बघितलं, आणि त्यामुळे आता जे लोक भ्रष्टाचारी आहेत ते सगळे लोक अस्वस्थ आहेत आणि ते म्हणतात मोदी हटाव मोदी हटाव. अरे तुम्ही काय खाऊन मोदींना हटवाल, ही जनता तुम्हाला हटवल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं राहुल गांधींनी पुन्हा तोच आला, मला कधी कधी आश्चर्य वाटतं.